राज्यातील टीव्ही पत्रकारांच्या न्यूज रूम लाईव्ह या दिवाळी अंकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राज्यपालांनी पत्रकारांना जाहीर शाबासकी दिली आहे. पाहूया सविस्तर बातमी. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये असताना विशेषतः टीव्ही पत्रकारांनी प्रतिकूल परिस्थितीत धैर्यानं बातम्या देण्याचं काम केलं त्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रकारांना जाहीर शाबासकी दिली आहे. राज्यातील टीव्ही पत्रकारांच्या न्यूज रूम लाईव्ह या मराठी दिवाळी अंकाचं प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन इथं संपन्न झालं. माध्यमाच्या क्षेत्रामध्ये आज तीव्र स्पर्धा असली तरी सुद्धा पत्रकार आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजातील उपेक्षित लोकांच्या समस्या मांडत असल्याबद्दल राज्यपालांनी यावेळी पत्रकारांबद्दल गौरवोद्गार काढले. राज्यपालांच्या हस्ते विनोद जगदाळे, दिनेश दुखंडे, रोहित मिश्रा, विनोद कुलकर्णी, सचिन चौधरी, मेघा, मयुरेश गणपते, विनायक दावरुंग, कमलेश सुतार या पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या वेळी प्रसन्न जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या दिवाळी अंकाचं संपादन कमलेश सुतार यांच्यासह पंकज दळवी, प्रशांत डिंगणकर यांनी केलं असून या अंकात प्रसन्न जोशी, संजय आवटे, विजय चोरमारे, स्वाती लोखंडे, सुभाष शिर्के यांच्यासह अनेक पत्रकारांचे लेख समाविष्ट आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशांत डिंगणकर यांनी केलं तर पंकज दळवी यांनी आभार प्रदर्शन केलं. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत न्यूज रूम लाईव्ह या मराठी दिवाळी अंकाचं प्रकाशन मोठ्या दिमाखात संपन्न झालं. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.